नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपण बघणार आहोत ISM V6 साह्याने मराठी मॅटर युनिकोडमध्ये कसं कन्वर्ट करायचं. सुरुवातीला आपण ISM सॉफ्टवेअर ओपन करूया. ते ओपन केल्यानंतर त्याला मिनिमाइज करायचं आहे. मिनिमाइज केल्यानंतर आपण MS Word ओपन करूया आणि MS Word मध्ये DVB WTT सुरेखच्या साह्याने या ठिकाणी काही मॅटर मी ऑलरेडी प्लेस केलेलं आहे. हे मॅटर DVB WTT सुरेखमध्ये मी टाईप केलेलं आहे. आता या मॅटरमध्ये अजून आपण थोडं टाईप करूया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल की यामध्ये अगोदर DVB WTT सुरेख टाईप केलेलं असताना आपण युनिकोडमध्ये कसं कन्वर्ट करायचं, तर ते बघूया आपण. मित्रांनो, ही पद्धती अतिशय सोपी आहे. ISM या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने आपण इतर सॉफ्टवेअरच्या तुलनेमध्ये सहजपणे मराठीला युनिकोडमध्ये कन्वर्ट करू शकतो आणि ते कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये कोणत्याही फॉन्टमध्ये आपल्याला बघता येईल. त्यासाठी आपल्याला जायचं आहे ॲड इनमध्ये गेल्यानंतर ISM आणि ISM त्या ठिकाणी कन्वर्ट म्हणून हे टॅब आहे, त्याला कन्वर्ट क्लिक करायचं आहे. त्यानंतर युनिकोड या ठिकाणी सिलेक्ट करू आपण. युनिकोड सिलेक्ट केल्यानंतर कन्वर्टला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मागेल की सेव्ह करायची आहे का फाईल, तर येस म्हणा. त्यानंतर फाईलला नाव द्या किंवा नंबर द्या, जे काय असेल ते. त्यानंतर सेव्ह करा. त्यानंतर प्रोसेस कन्वर्ट करण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि कन्वर्जन हे या ठिकाणी कम्प्लीट झालेलं आहे. त्यानंतर आपण हे पॉपअप बॉक्स क्लोज करूया आणि बघू आता कोणता फॉन्ट्स आलेला आहे. या ठिकाणी DVOT सुरेख हा फॉन्ट्स आलेला आहे. बघा, आपण टाईप जे केलेलं होतं DVB TT सुरेखमध्ये होतं आणि आता मात्र तो चेंज झालेला आहे, याचा अर्थ ते युनिकोडमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. त्यानंतर बघूया, आपण चेक करूया खरोखर झालं आहे का. यामध्ये मंगलमध्ये DVB TT सुरेखमध्ये असं दिसेल. त्यानंतर मंगलमध्ये पण बघा वेगळं दिसत आहे. त्यानंतर टाईम्स न्यू रोमन्स असेल, DVOT असेल, त्यानंतर DVB TT सुरेख असेल, म्हणजे ॲटलीस्ट सगळ्या फॉन्टमध्ये ते दिसत आहे. याचा अर्थ ते चांगल्या पद्धतीनं कन्वर्ट झालेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये ISM साह्याने मराठी टायपिंग कसं करायचं आहे ते आपण शिकलो. यानंतर यासारखे अनेक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपणासाठी घेऊन येणार आहे. तरी आपण या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच.